सर्व स्तुति प्रशंसा तारीफ त्या अल्लाहसाठी त्या ईश्वरासाठी जो या सृष्टीचा रचयिता आपल्या सर्वांचा निर्माता या जगाचा शासक स्वामी मालक पालक आणि धनी आहे आणि ईश्वरातर्फे शांती नांदो त्याचे दूत आदरणीय हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांवर आणि त्या सर्व लोकांवर ज्यांनी मानव जातीच्या उन्नतीकरता आणि प्रगतीकरता कार्य केले. आजच्या या कार्यक्रमास उपस्थित आदरणीय रफीक पठाण साहेब, आदरणीय फकीर मोहम्मद साहेब, अब्दुल हई कादरी साहेब, अफसर साहेब माझ्यासमोर उपस्थित, माझ्या सर्व बंधूंनो आणि भगिनींनो अस्सलामु अलैकुम. याचा अर्थ असा आहे की आपण सर्वांवर अल्लाहतर्फे ईश्वरातर्फे शांती नांदो. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा ईद मिलनाचा कार्यक्रम आहे आणि आपल्या देशाचं आपल्या समाजाचं हे वैशिष्ट्य आहे की आपला समाज या देशामध्ये अनेक प्रकारचे विभिन्न विचारसरणीचे लोक राहतात आणि ते सर्व लोक मिळून मिसळून राहतात हे आपल्या देशाचं आणि आपल्या समाजाचं वैशिष्ट्य आहे. आपल्या देशामध्ये 4,500 वर जाती आहेत, 1,800 वर भाषा बोलणारे लोक आहेत, त्यांचं संस्कृती वेगळी आहे, त्यांचं रंग विभिन्न असलं तरी कुठंतरी एकमेकाबद्दल आपुलकी, प्रेम, विश्वास आणि यामुळंच आपला हा देश टिकून आहे आणि सर्व जग भारताकडे आश्चर्यानं पाहतं की इतकी विविध विचारसरणी असणारे लोक हे कसे एकजुटीने राहत आहेत. परंतु आपण आज पाहतो की यावर कुठंतरी आक्रमण आहे आणि आपल्यामध्ये जी प्रेमभावना आहे, आपल्यामध्ये आपसातील जी बांधिलकी आहे, जो सामाजिकता आपण जो व्यवहार आपण जोपासत आहोत किंवा घटनेद्वारे आपल्याला जे काही दिलं गेलं आपल्या घटनेच्या मुळामध्येच बंधुता आहे, भाईचारा आहे, याला कुठंतरी तेढ लागत आहे, याला कुठंतरी दुश्मन की नजर हम जिसको कहते हैं असं आपल्याला वाटतंय. आणि आजचा जो हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा एक प्रमुख उद्देश हाच आहे की आपण सर्वांनी यावं, सर्व हिंदू, मुस्लिम, शीख, दलित, ईसाई सर्व बांधवांनी एकत्रित यावं आणि कुठंतरी बसून शिरखुर्म्याचा आस्वाद घ्यावा. आणि हे करत असताना इस्लामचा जो संदेश आहे, जो प्रेमाचा संदेश आहे, जो शांतीचा संदेश आहे, जो मानवतेचा संदेश आहे तो देखील समजून घ्यावा. आणि रमजानचा जो पवित्र महिना गेला याच्यामध्ये मुस्लिम लोकांनी उपवास ठेवले, आपण पाहत आहोत आपल्याकडे इथं नमाज झाला, उपवास झाले, ईद साजरी झाली, याच्या मागं उद्देश काय हे देखील आपण समजून घ्यावं. तर अगदी थोडक्यात या काही गोष्टी मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करेन. आत्ताच फकीर मोहम्मद साहेबांनी सांगितलं ते अल्लाचा ईश्वराचा परिचय करून दिला. तो अल्लाह, तो ईश्वर ज्याला आपण सर्व मानतो, त्याला आपण अल्लाह म्हणतो, ईश्वर म्हणतो, परमेश्वर म्हणतो, भगवंत म्हणतो, त्याला महात्मा ज्योतिबा फुलेंनी निर्मिका असं म्हटलेलं आहे. तो एकेची तो एक ईश्वर, तो एकमेव ईश्वर, ती दिव्य शक्ती ज्याचं प्रभुत्व या संसारावर चालतो तो कोणी वेगळा नाही, तो कोणी मुसलमानांचा वेगळा नाही, तो कोणी हिंदूंचा वेगळा नाही. आज झालंय काय की ते अल्लाच्या ईश्वराच्या नावावर आपण भांडत आहोत. त्यांना जसं सांगितलं जसं वागा तसं आपण वागत नाही, परंतु त्याच्या नावावर भांडत आहोत. काय मग मुसलमान आहे, तू हिंदू आहे, ये आणि चाललेलं आहे. आताच आपल्या शहरामध्ये हा रमजान तर चांगला गेला, मागच्या रमजानमध्ये इथं मी आलो, जेव्हा इथं पोलीस स्टेशनला गेलो, जिन्सी पोलीस स्टेशनला, मोठी दंगल, इकडून 2,000-4,000 लोक उभे, तिकडून उभे, आता काय झालं, दगडफेक, मारो ठोको, हे काय चाललं आहे या समाजामध्ये. तर यावर विचार केला पाहिजे की ज्याच्या नावावर आपण भांडतोय तो कोणी वेगळा आहे का? वही अल्लाह, वही ईश्वर आहे, तो एकच आहे. त्याचा परिचय करून दिला कुराणनं, कोणी वेगळा ईश्वर नाही. कुराण असं म्हणतो अन्न सबब नल मा सब्बा, ईश्वरानं आपला परिचय करून दिला, आम्ही कोण आहोत, आम्ही कोण म्हणूनही काय पुसता. लोकांनी त्यावर केशवसुतांनी म्हटलं होतं, आम्ही कोण म्हणूनही काय पुसता. अल्लाह म्हणतो आम्ही कोण, अन्न सबब नल मा सब्बा, आम्ही ते की ज्यांनी तुमच्यासाठी आकाशातून पावसाचा वर्षाव केला, सुम्म शकाकन लार्ज शक्का, आम्ही तुमच्यासाठी जमिनीला फाडलं, फांबतना फिया हब्बा, आम्ही त्याच्यातून अन्नधान्याची निर्मिती केली तुमच्यासाठी, फांबतना फिया हब्बा इनबम व कजबा, तुमच्यासाठी द्राक्ष आणि खजुराची निर्मिती केली, व हदायका गुलबा, तुमच्यासाठी फळबागा आणि फुलबागा बनवल्या, ते आम्ही आहोत. आज आपण पाहतोय शेतकरी आपले डोळे वर लागलेले आहेत, पाऊस नाही, किती किती तर प्रॉब्लेम आहे. आता तर औरंगाबादमध्ये ठीक आहे, 8 दिवसांना 10 दिवसाला पाणी येत आहे. आम्ही आता जाऊन आलो गावामध्ये, काय 10-10 किलोमीटर पाण्यासाठी आपल्या स्त्री, आपल्या आया बहिणी प्रवास करत आहेत, जात आहेत, येत आहेत. तर सांगितलं की त्या तुमच्यासाठी पावसाचा वर्षाव करणारे आम्ही आहोत,
तुम्हाला जीवन देणारे आम्ही आहोत, कैफा तकफुरुना बिल्लाही व कुंतुम अमवातन, तुम्ही त्या ईश्वराचा इन्कार कसा करू शकता, कुठं होता तुम्ही, तुम्ही मृत होता, फहयाकुम आम्ही तुम्हाला जीवन दिलं, तर आपल्या सर्वांना ज्यानं जीवन दिलं तो अल्लाह आहे, तो ईश्वर आहे, आणि त्याची प्रत्येकाची साध, अल्लाची साध तुमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे, त्याला आपण जमीर म्हणतो, त्याला आपण अंतरात्मा म्हणतो. कुराण असं म्हणतो की जेव्हा तुम्ही आजारी पडता कोणाला पुकारता, अरे मालिक मुझे बचा ले, मैं जरा मैं बीमार हो गई मुझे अच्छा कर दे, अरे भगवंता, कुणाला पुकारता तुम्ही, ज्या मनाच्या आतून हृदयाच्या आतून जी आवाज येते तुम्ही ज्याला पुकारता तोच तुमचा ईश्वर आहे, कोणी वेगळा नाही, कोणी वेगळा नाही तो ईश्वर. परंतु झालंय काय, आपण या भौतिक जगामध्ये राहत असताना त्या ईश्वराला विसरलो आणि या जगाच्या मागच धावत आहोत, आणि हे मिळालं तर ते आणि ते मिळालं तर अजून काही, आणि ह्याच्या मागच आज माणूस लागलेला आहे, आणि कुठंतरी ती जी आध्यात्मिकता आहे, रुहानियत हम जिसको कहते हैं, त्या ईश्वराशी नातं जोडणं आहे, आणि जे खरं सुख त्या ईश्वराच्या स्मरणामध्ये आहे ते आपण विसरलो. अल्लाह बिझिक्रिल्लाही तत्मईनुल कुलूब, आगा हो जाओ की अल्लाह की याद से दिलों को इत्मिनान मिलता है. खरं सुख, खरी शांती त्या ईश्वराच्या स्मरणामध्ये आहे. तर त्या ईश्वराचं स्मरण करा, त्या ईश्वराचा जाप करा, त्या ईश्वराला ओळखा. तुम्ही जर त्या ईश्वराला ओळखाल तरच तुम्हाला या जीवनाचं सत्य समजेल आणि जीवनाचा उद्देश तुम्हाला समजेल. हाच सर्वात महत्त्वाचा संदेश आहे आणि याचीच प्रचिती अजानच्या माध्यमातून आपल्या समोर येते. अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर. आता तर आपण इथं राहता, माझ्या सर्व आया बहिणी इथं राहतात, माझे भाऊ इथं राहतात आणि ते पाहत असतात. दिवसातून 5 वेळा अजान होते. काय सांगितलं जातं अजानमध्ये? कारण की भाषा वेगळी असल्यामुळे, भाषा अरबी असल्यामुळे आपल्याला कळत नाही आणि आपल्याला वाटतं काहीतरी गैर आहे, काहीतरी परकी आहे. गैर आणि परकी असं काहीच नाही. अल्लाहू अकबर याचा अर्थ आहे अल्लाह महान आहे, अल्लाह बड़ा आहे. मी मोठा नाही, माझा खानदान मोठा नाही, माझी जात मोठी नाही. या जगामध्ये सर्वात महान आणि सर्वात श्रेष्ठ जर कोणी असेल तर तो अल्लाह आहे. त्याच्यामध्ये काय कोणाला काही दुमत आहे? त्याच्यानंतर तो मौजन म्हणतो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, मी साक्ष देतो की त्या अल्लाह शिवाय कोणीही ईश्वर नाही, कोणीही इला नाही. तो अल्लाह मी सांगितलं तो फक्त एकच आहे, तो ईश्वर ज्याच्या पुढं माणूस नतमस्तक होतो, ज्याचं स्मरण करतो, ज्याची वाहवा करतो, ज्याची प्रशंसा करतो, ज्याची उपासना करतो, आपण ज्याची भक्ती करतो, आपण ज्याच्या पुढं सजदा करतो, आपण ज्याच्याशी मन्नत मांगतो, आपण ज्याच्याशी दुआ मांगतो, तो अल्लाह आहे, तो फक्त एकच आहे, कुणीच नाही. ला इलाहा इल्लल्लाह हा इस्लामचा मूळ स्रोत आहे. पैगंबर साहेबांनी सांगितलं हा स्वर्ग मंत्र आहे. तुम्हाला जर जन्नतमध्ये जायचं असेल, तुम्हाला जर स्वर्गात जायचं असेल तर लक्षात ठेवा की तुम्ही स्वीकार करा, या युहन्नास उलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू, तुम्ही स्वीकार करा की त्या अल्लाह शिवाय कोणीही ईश्वर नाही. ला म्हणजे नाही, इलाहा म्हणजे ईश्वर, इल्ला म्हणजे शिवाय आणि अल्लाह म्हणजे अल्लाह द ट्रू गॉड. कोणीही ईश्वर नाही. मी प्रत्येक खोटे जे ईश्वर आहेत त्या सर्वांचा इन्कार करतो आणि फक्त त्या एकाच अल्लाच्या शरणी जातो. का? हे कशासाठी? कारण की जेव्हा आपण एका अल्लावर विश्वास ठेवतो तर मग सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून माणूस मुक्त होतो, सर्व प्रकारच्या अंधविश्वासातून माणूस मुक्त होतो. आता आपल्याला काय वाटतंय, एक एक तारे इकडं आला, हा तारा इकडं आला आणि ज्योतिषविद्याचा माझ्यावर काही परिणाम होतोय, ग्रह तारे नक्षत्र, आणि ह्याच्यातूनच मग काय होतं, माणूस जातो कुठेतरी बाबाकडं, बाबा माझा हात दा, हात दाखवा, माझं लग्न केव्हा होईल, माझ्या मुलीचं लग्न केव्हा होईल, त्या बाबाला काय माहीत आहे? त्या ईश्वरावर विश्वास ठेवा. कारण की करणारा या जगामध्ये करता तो फक्त एकच ईश्वर आहे. सर्व प्रकारची गुलामगिरी मी म्हणतोय, सर्व प्रकारचा अंधविश्वास, सर्व प्रकारची बाबागिरी, सर्व प्रकारचं थोटांड, सर्व प्रकारची धार्मिक गुलामी, या सर्वांचा इन्कार त्या एका ईश्वराच्या मध्ये लपलेला आहे, त्याला मानण्यामध्ये. दुसरं महत्त्वाचं गोष्ट आहे, तो अल्लाह ईश्वर असं म्हणतो की या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये सर्वात उच्च स्थान जे आहे ते अल्लाचं आहे. सर्वात उच्च स्थान ते अल्लाच आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबर जो आहे तो मनुष्य आहे. आता सरांनी सांगितलं आज दुनिया खुलिकत लकुम, हे विश्व तुमच्यासाठी बनवलं गेलं. लकद करमना बनी आदम, हमने इंसान को फजिलत दी, व हमल्लाहु फिल बर्री वल बहर, हमने उसको खुश्की और तरी में सवारी आता. मनुष्य म्हणून तुम्ही फार श्रेष्ठ आहात आणि हे या जगातील प्रत्येक भौतिक वस्तू ही तुमच्यासाठी बनवली गेली. हे झाड, हे पर्वत, हे तारे, हे सूर्य, या नद्या, या तुमच्यासाठी बनवल्या गेल्या. हे गाय, हे बैल, हे पशुपक्षी, हे जनावर, सर्व तुमच्यासाठी बनवले गेले. हे दगड, हे धोंडे, हे माती, हे सर्व तुमच्यासाठी बनवली गेली. तुम्ही उच्च आहात, तुम्ही त्याच्या पुढं जर नतमस्तक होऊ राहिले, त्याच्या पुढं जर वाकू राहिले, तर मग तुम्ही स्वतःचं स्थान विसरलं.
मी नेहमी म्हणतो की एखादे आपले इन्स्पेक्टर साहेब असतील, हवाल पोलीस ठाण्याचे इन्चार्ज असतील, आणि ते जर हवालदाराला सल्यूट करू राहिले आणि त्या DSP ला आणि साहेबाकडं पाहिजे राहिले तर लोक म्हणतील काय वेळ झाले काय, या जगामध्ये तरीका आहे ना भाई। तर त्याच्यानुसारच हे सांगितलं गेलं की मनुष्य म्हणून तुम्ही फार श्रेष्ठ आहात, तुमचं हे जे सर आहे हे फक्त आपल्या ईश्वरासमोरच तुम्ही नतमस्तक झाला पाहिजे आणि सर्वांचा तुम्ही इन्कार केला पाहिजे, हा मूळ संदेश आहे। आपण मानतो सर्व त्याला, परंतु त्याला एक मानणं, एकेची तो त्या एका ईश्वराला मानावं। महात्मा ज्योतिराव फुलेंनी म्हटलं होतं की महम्मद झाला जहा मर्द खरा, त्या गेले संसार सत्यासाठी, खोटा धर्म सोडा सांगे जगताला, जीव घातला इशापाई, कोणी नाही श्रेष्ठ कोणी नाही दास, जात प्रमाद अस खोडी बोडी। त्या एका ईश्वराच्या मध्ये जावं, त्या निर्मिकाला आपण ओळखावं, हा सर्वात महत्त्वाचा संदेश आहे। आणि याच्याच माध्यमातून जो कोणी त्या संदेशावर आचरण करतो त्याच्यामध्येच ती मानवता इन्सानियत ही जोपासली जाऊ शकते, कारण की त्या ईश्वरालाही मानायचं आहे आणि ईश्वराचीही मानायचं आहे। आज आपला प्रॉब्लेम काय झाला, आपण सब मानते अल्लाह को, ईश्वर को सब मानते, आपण सर्व मानता त्याला, पण ईश्वराला मानतो पण ईश्वराची मानत नाही। ईश्वर काय म्हणतो, खोटं बोलू नका, दारू पिऊ नका, जुगार सट्टा खेळू नका, बलात्कार करू नका, आत्महत्या करू नका, इतर स्त्रियांवर परस्त्रियांवर वाईट नजर टाकू नका, तुम्ही सर्व एका कुटुंबाचे सदस्य आहात आणि तुमचं नातं भावाचं आणि बहिणीचं नातं आहे। कुल्लू कुंबनी आदम व आदम अमिन तुराब हा संदेश आहे। परंतु जेव्हा आपण हा संदेश विसरतो तेव्हा काय होतं, मानवता कुठेतरी बाजूला जाते आणि मग धर्माच्या नावावर, खोट्या धर्माच्या नावावर माणूस भांडतो। आणि त्याचा फायदा काही धार्मिक मंडळी, काही पंडित मुल्ला मौलवी टाईपच्या मंडळी असतात ते घेतात आणि राजनीतिक मंडळी घेतात आणि समाजामध्ये दुरावे निर्माण होतात। स्वतःच्या मतासाठी वोट केली आहे ह्याच्यासाठी हे सर्व काही चांगलेलं असतं। तर आपण त्या ईश्वराला ओळखलं पाहिजे। तो अल्लाह तो असं म्हणतो की आम्ही माणसाला जीवन दिलं, प्रत्येक गरजा माणसाच्या पूर्ण केल्या, त्याला सौंदर्य पसंत होतं तरी सृष्टी रंगबिरंगी बनवली। जरा तुम्ही पहा किती सुंदर चंद्र दिसतोय, किती सुंदर पर्वत आहेत, किती सुंदर ही सृष्टी बनवली, हरीभरी झाड, नीला आसमान, समंदर पाणी, कितना शानदार बनाया आहे, केवढं चांगलं बनवलं आहे। मनुष्याला जे काही माणसानं मांगितलं ते आम्ही त्याला दिलं। वन तौद नेमतल्लाही ला तू सुहा, तुम्ही त्या ईश्वराचा इन्कार मोजण्याचा किंवा मापण्याचा प्रयत्न केला, मोजू किंवा मापू शकत नाही। त्याला तुम्हाला अन्न दिले, वस्त्र दिलं, तुम्हाला पतीसाठी पत्नी आणि पत्नीसाठी पती बनवले, तुम्हाला मुलं दिली, नातवंड दिली, अल्लाह म्हणतो तुम्हाला पोते और पोतियां दी, तुमको बेटे और बेटियां दी, हर इंसान ने जो मांगा हमने उसको दिया, प्रत्येक गोष्टी त्यानं दिला। तर फक्त त्यानं भौतिक गरजाच पूर्ण केल्या नाहीत, तर त्यानं या जगामध्ये कसं राहावं, कसं वागावं यासाठी धर्म दिला, हे फार महत्त्वाचं आहे। तुमचं नातं ईश्वराशी कसं असावं, तुमचं नातं आईवडिलांशी कसं असावं, समाजातील इतर लोकांशी तुम्ही कसं वागावं, त्यासाठी त्यानं धर्म दिला। आज आपण त्या अल्लाला मानतो, हरी नाम कचव जपते, लेकिन मुंह में राम और बगल में छुरी, भावा भावामध्ये भांडणं आहे, अरे कसं आहे उमरा करके आ गए, नमाज पढ़ रहे, बहन का हिस्सा नाही दिए प्रॉपर्टी में से, पाँच टाइम नमाज पढ़ रहे, पाँच टाइम जाके उमरे करे, बाहेर बडे बडे दान कर रहे, घर में सारे भाई के प्रॉपर्टी हडप करके बैठे, हे चालणार नाही। तर ईश्वर असं म्हणतो की जो तुम्हाला धर्म दिला आहे तो तुम्हाला तुमच्या त्याच्यावर आचरण करण्यासाठी दिलेला आहे। आणि त्याचा महत्त्वाचा भाग असा आहे की हे लक्षात असू द्या की तुम्हाला परत यायचं आहे माझ्याकडं आणि काय करून आलात याचा हिशेब द्यायचा आहे। ही भावना तुमच्यामध्ये जर निर्माण झाली त्यातूनच खरी मानवता जोपासली जाईल। बहिणाबाईंनी म्हटलं होतं, बहिणाबाई चौधरींनी, मानसा रे मानसा कधी होशील रे माणूस, तुझ्या हुन तर बरा गोठ्या तला जनावर। आज काय झालं, माणूस त्या गोठ्यातल्या जनावरासारखा वागतोय। आज आपल्या समाजामध्ये आपण पाहतोय, परवा आपण पाहिलं ट्विंकल नावाच्या लहान मुलीवर, 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो, शर्मेनं मान खाली घालावी असं वाटतं। तिकडं निर्भयाचं कांड झालं, त्याच्या अगोदर आसेफावर बलात्कार झाला, काय होत आहे आपल्या समाजामध्ये, दर 15 मिनिटाला एका आपल्या बहिणीवर अत्याचार होतोय, बलात्कार होतोय, माणूस रानटी पशु झालाय का। इथं आपल्या देशामध्ये रिपोर्ट ही सांगते की दर 1 तासाला 1 हुंडाबळी होतो, काय झालं, चूल फाटली, गॅस फडग्या असतो, कोण मरा, भाऊ मरी, सास क्यों नाही मरी, सास मरत नाही, नेहमी भाऊच मरते, इलेक्ट्रिक करंट लागला, काय झालं, भाऊ मेली, हे का होत आहे याचा विचार केला पाहिजे आपण। इथं 2-3 लाखाच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, जरा जाऊन पहा त्यांच्या विधवांना, जरा जाऊन पहा त्यांच्या मुलांना, कोणी रडायला तयार नाही, कोणी अश्रू पुसायला तयार नाही, कोणती FIR झाली नाही, कोणाला काहीच परवा नाही, लोक मर रे शेतकरी, आपल्याला काय करायचं, मरू द्या, आपल्याला काय करायचं आहे, असा विचार जर आपण केला तर हा समाज कुठे जातो याचा विचार आपण केला पाहिजे। स्त्रीभरण हत्या, आपण आईच्या इथं काय झालं, आता मुलगी मुलीला
पालन करा, शिक्षण करा, तिचं तिला तिची परवरिश करो, है ना, त्याच्यानंतर तिचं लग्न करा, हुंडा द्या। आता एवढं मोठं के करण्यापर्यंत 10 लाख 15 लाख 20 लाख रुपये लागतात, मग काय सांगितलं, विनाशकारी विपरीत बुद्धी म्हणतात त्याला। काय केलं म्हणे, सोनोग्राफी करा आणि सोनोग्राफीमध्ये पहा की काय लडकी आहे का लडका आहे। डॉक्टर साहेबने बोल दिए लडकी है, स्त्री मुलगी आहे, मारून टाका, स्त्री आहे मारून टाका। जर असा जर आपला समाज झाला तर आज आपण पाहतोय की 30 कोटी मुलींची हत्या केली आपण, ही रिपोर्ट आली मागची 10 वर्षामध्ये। अशा प्रकारे मुलींना मारून टाकलं की आज हरियाणामध्ये 900 मुली आहेत तर 1000 मुलं आहेत। आता त्यांना राजस्थान आणि हरियाणामध्ये तर असं झालं आहे की मुलगी भेटत नाही लग्नासाठी। तर आपला हा समाज कुठं जातो याचा विचार आपण केला पाहिजे। प्रत्येकाची गरज आहे, ही कोणी सरकारची गरज नाही, या दृष्टिकोनातून ती मानवता जोपासावी यासाठी पैगंबर पाठवले, मी सांगितलं तुम्हाला, धर्म दिला आणि याच माध्यमातून कुराणचा संदेश आला। कुराणचा संदेश हा समस्त मानवतेसाठी आहे। कुराणचा संदेश फक्त मुसलमानांचा नाही, लोकांना वाटतंय की कुराण हा मुसलमानांचा धार्मिक ग्रंथ आहे, नाही, कुराण हा सर्व मानवतेसाठी आहे। आणि त्याच्याद्वारे जो संदेश दिला गेला, शहरू रमजान अल्लजी उंजिला फिहिल कुराण, रमजानचा जो महिना आहे की त्याच्यामध्ये कुराणचं अवतरण करण्यात आलं। हुदल्लिन्नास, हिदायत आहे, मार्गदर्शन आहे समस्त मानवतेसाठी। व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरकान, आणि याच्यामध्ये रोशन अगदी स्पष्ट ठळक आणि महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी तुम्हाला गरज आहेत त्या त्याच्यामध्ये आहेत। आणि फुरकान आहे, हक काय बातिल काय, सत्य काय असत्य काय, याला जर पाहायचं असेल तर त्याची कसोटी ही कुराणच्या माध्यमातून देण्यात आहे। आणि या महिन्यामध्ये कुराणचं अवतरण झालं म्हणून या महिन्याला महत्त्व आलं आणि सांगितलं की तुम्हाला आता ज्या या जर माणुसकी जोपायची असेल, तुमको इन्सान बनके राहणं आहे, अगर आपने समाज में इन्सानियत करना है तर त्यासाठी कुराण या कुराण वाचा, कुराणची तिलावत करा, कुराणचं पठन करा आणि त्याचबरोबर ते प्रशिक्षण घ्या। प्रशिक्षण काय आहे, 15 तास उपवास करायचा आहे। या यो लझी नामनु कुतिबाले कुमुसियाम, हे श्रद्धावंतांनो तुमच्यावर उपवास अनिवार्य केले गेले। कमा कुतिबाल लझीना मिन कबलिकुम, जसे तुमच्या अगोदरच्या लोकांवर केले गेले होते। लाल लकुम तत्तकून, जेणेकरून तुमच्यामध्ये ईशपरायणता निर्माण व्हावी। काय रोजा काय उपवास काय, सकाळी 4:30 पासून ते 7 वाजेपर्यंत काही खायचं नाही, प्यायचं नाही आणि पत्नीशी संभोग करायचा नाही। 3 गोष्टी आहेत महत्त्वाच्या, त्याचं पालन करायचं आहे। आणि याच्या माध्यमातून काय साध्य केलं गेलं, 15 तास, याला अरबी भाषेमध्ये सियाम म्हणतात, कुतिबाले कुम सियाम, सियाम म्हणजे संयम, हिंदीमध्ये आम कहते संयम, सबुरी, आत्मनियंत्रण, स्वतःवर ताबा। माझ्यासमोर पाण्याचा ग्लास आहे, मी पाण्याचा ग्लास घेत नाही, काय रोजा आहे म्हणजे उपवास आहे, तर मी नंतर दारूचा ग्लास घेईल का? आता पाणी घेत नाही नंतर दारू घेईल? माझ्यासमोर जेवण ठेवलेलं आहे, हे जेवण मी खात नाही, हलाल आहे वर्ज्य आहे ते खात नाही, तर भ्रष्टाचार केलेला हरामचा माल गोळा करून मी खाईल का? ऑफिसमध्ये जाऊन 2 नंबरचे धंदे केले, इथं लोकांना फसवलं, 1 प्लॉट 4 लोकांना विकलं, अशा प्रकारे मी कळेल का? आणि माझी पत्नी समोर आहे, मी म्हणतो नाही उपवास आहे, मी माझ्या पत्नीकडे पाहत नाही, तर मी इतर माझ्या आई बहिणीवर वाईट नजर टाकेल का? 15 तास संयम आहे, भुकेवर नियंत्रण आणि लैंगिक वासनेवर नियंत्रण। आज आपल्या देशामध्ये जो मोठा प्रॉब्लेम आहे, 19 कोटी लोक आपल्या देशामध्ये असे आहेत ज्यांना फक्त एक वेळचं जेवण मिळतं। भूक फार मोठा प्रश्न आहे समाजाचा, आपल्या समाजामध्ये अनेक लोक भूक आहेत, पण भूक आहे काय हे मला कसं कळेल? माझ्या 7 पिढीमध्ये कोणी भूक नाही, मग भूक आहे काय? तर सांगितलं कुतिबाले कुमुसियाम, तुमच्यावर अनिवार्य केले गेले रोजे, तुमच्यापैकी प्रत्येकानं भुकेची प्रचिती घ्यावी। 15 तास जेव्हा तुम्ही भुकेले राहाल तेव्हा तुम्हाला कळेल की भूक काय, समाजाची भूक काय। मेरे पडोस में कुछ लोग है जो भूके है, पैगंबर साहेबांनी सांगितलं तो मुसलमान नाही, तो स्वतः पेट भरून जेवण करतो आणि त्याचा शेजारी उपाशी असतो। त्याचा शेजारी कोणीही असू शकतो, त्याचा शेजारी मुसलमान नाही, कोणी असू शकतो, तो मुसलमान नाही। तर मुसलमान होणं हे गुणधर्म एका क्वालिटीचं नाव आहे, इन्सानियत के ऊपर की स्टेज आहे। मी नेहमी म्हणतो मानवता मानवता लोक म्हणतात, त्या मानवतेची चरमसीमा इस्लाम आहे। तर हे सांगितलं की 15 तास काही खायचं नाही प्यायचं नाही, कंट्रोल करायचा काय तुमच्या, जेव्हा तुम्हाला कळेल 15 तास भूक लागेल तेव्हा तुम्हाला समजेल की काय अन्नाचं महत्त्व आहे। अरे पाणी नाही आया तो कितनी परेशानी होती, कसे माझ्या समाजातील लोक भूके आहेत। आणि पाण्याचा जेव्हा एक थेंब तुम्हाला मिळणार नाही, 15 तास झाले आता तहान लागलेली आहे, 1 ग्लास पाणी समोर आहे नाही, तर तुम्हाला समजेल ते आहे ग्लास पाण्याचं महत्त्व काय। सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ, आपल्या सरकारनं कोट्यवधी रुपये खर्च केले। तर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न फक्त सरकारकडे न सोपवता समाजाच्या प्रत्येकाची जिम्मेदारी आहे। आपले माझ्यासमोर जेवढे माझे बंधू आणि भगिनी बसलेले आहेत, आपल्यापैकी सर्वांची ही जबाबदारी आहे की जेवढं
त्या आपल्या परीने आपण हे प्रयत्न करावे की समाजामध्ये हे जे आपले असे जे लोक आहेत जे गोर गरीब अनाथ आहेत जे रंजलेले गांजलेले लोक आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना त्या उपवासामध्येही सामील करून घ्यायचं आहे आणि ईदच्या आनंदामध्ये साजून करून घ्यायचं आहे. ईद काय? 30 दिवस उपवास ठेवल्यानंतर म्हणजे 15 गुणिले 30 15 तास रोज 30 दिवस 450 तासाचं प्रशिक्षण घेतलं तुम्ही. कशाचं प्रशिक्षण घेतलं? मानवतेचं प्रशिक्षण घेतलं. त्या मानवतेची प्रशिक्षण घेतल्यानंतर ईद आहे. तर ईद काय? ईदमध्ये देखील सर्वांना सामील करून घ्यायचं. ईद असं नसते की फक्त मैं अपने घर में खुश हो रहा. आजकाल काय झालं, आपलं कुटुंब फार लहान छोटासा कुटुंब हो गया. मी माझ्या हे ह्या आणि माझे 2 मुलं बस, आई वडील त्यांना स्थान नाही. त्यांना कुठं टाकायचं? वृद्धाश्रमामध्ये. तुम्ही जरा पाहून या, इथं कांचनवाडीमध्ये वृद्ध आश्रम आहे. आपले 100-200 तिथं लोक आहेत. तिथं आम्ही गेलो, तिथं एक आई भेटली मला. तिने सांगितलं की माझा एक मुलगा इंजिनियर आहे आणि एक डॉक्टर आहे, इथं सिडकोला राहतो, मोठा बंगला आहे. मग तुम्हाला इथं कसं आणून टाकलं? म्हणजे त्यांच्याकडे वेळ नाही. आता काय करणार? ती माझी सून ती देखील कामाला जाते आणि मुलगाही कामाला जातो. तर मग त्यांनी काय केलं? आम्हाला इथं आणून टाकलं. जर असा असा समाज आपल्याला निर्माण करायचा आहे का, हा प्रश्न आहे. तर ह्याद्वारे हे सांगितलं गेलं की त्या भुकेचा तुम्ही प्रचिती घ्या, तहान आणि काय असते हे समजून घ्या, समाजाची भूक काय असते समजून घ्या आणि यातूनच तुमच्यामध्ये हमदर्दी येईल. हमदर्दी, दर्द दिल के वास्ते पैदा किया इंसान को, वरना ताहत के लिए कुछ कम न थे करो बना. हमदर्दी येईल, एक दुसऱ्याविषयी तुमच्यामध्ये आपुलकी येईल, एक दुसऱ्यामध्ये प्रेमाची भावना तुमच्यामध्ये वाढीस लागेल. या दृष्टिकोनातून हा संपूर्ण एक रमजानचं प्रशिक्षण आहे आणि त्याच्यानंतर ही ईद आहे. ही ईद यासाठी आहे की मी आतूनही मी बदललो आणि बाहेरूनही बदललो. नवीन कपडे घालून ईद आणि ईदचा हा सण आपण साजरा करतो. आणि त्याचबरोबर आता शिरखुर्मा आपल्याकडे येत आहे. शिरखुर्मा काय? शिरखुर्मामध्ये काजू आहे, किशमिश आहे, बदाम आहे, दूध आहे, घी आहे, साखर आहे, सर्वांना मिळून एक नवीन व्यंजन तयार होतं. तर अशाच प्रकारे तुम्ही समाजामध्ये राहा. या समाजामध्ये विविध लोकांना मानणारे जे लोक आहेत त्यांनी सर्वांनी मिळून एकत्रित यावं आणि समाजातील चांगले कार्य आपल्या हातामध्ये घ्यावे. प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याकडं स्वच्छता अभियान आपण राबवत आहोत आणि आपल्याकडे अनेक प्रश्न आहेत. आपल्याकडं दारू हा फार मोठा प्रश्न आहे. आपल्याकडं नशेच्या आहारी जाणारी आपली तरुण पिढी आहे, फार मोठा प्रश्न आपल्यासमोर आहेत. या समाजातील हे प्रश्न सर्वांनी मिळून सोडवायचे आहेत आणि त्यासाठी जे सांगितलं की मिळून मिसळून वागा. व तावन वलल बिर्री व तक्वा, नेकी के काम में एक दूसरे का साथ दो, बुराई के काम में एक दूसरे का साथ मत दो. वला तावन वलल इस्मे वल उद्वान. या दृष्टिकोनातून रमजानचं ईद आहे आणि ईदेचं हे महत्त्व आहे. म्हणूनच रमजानचा जो महिना मी सांगितला आपल्याला, तो अल्लाह ज्यानं आपल्याला जीवन दिलं त्यांना जीवन देऊन असं वाऱ्यावर सोडून दिलं नाही. तुमच्या प्रत्येक भौतिक गरजा पूर्ण केल्या, त्याचबरोबर या जगामध्ये कसं राहावं कसं ओगावं यासाठी धर्म दिला आणि त्या धर्मामध्ये कुराणचं अवतरण केलं गेलं आणि प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून मोहम्मद पैगंबर आले, अनेक नेक लोक आले आणि त्यावर आचरण कसं करावं यासाठी संपूर्ण 1 महिन्याचा ट्रेनिंग हा तुम्हाला देण्यात आला. आणि ज्या कोणी जे कोणी हे ट्रेनिंग घेतलं त्यांना हे सांगितलं की या समाजामध्ये आपल्या समाज या आनंदामध्ये तुमच्या सर्वांना सामील करून घ्या. म्हणून आजच्या रफिक पठाण साहेबांनी आणि या लोकांनी हा कार्यक्रम ठेवला की ईद फक्त त्यांना एकटी साजरी करायची नाही, जमातच्या लोकांना फक्त ईद एकटी साजरी करायची नाही. आपण सर्व येते याल, सर्व इथं मिळून मिसळून बसाल, शिरखुर्म्याचा आस्वाद घ्याल, तेव्हाच आम्हाला वाटेल की आमची खरी ईद झाली. तर आज हमारी सही ईद तो हमारी आज हुई आहे. आपण सर्व इथं आलात, इथं ऐकलात, बसलात आणि माझे 2 शब्द ऐकून घेतले. शेवटी हे लक्षात असू दे, अगदी जाता जाता फार महत्त्वाची गोष्ट आपल्या समोर ठेवतो की प्रत्येक गोष्ट ही संपणारी आहे. आता हा कार्यक्रम संपणार आहे, आपण आपापल्या घरी जाणार आहोत. कुल्लू मन अलैहा फान, पृथ्वी तलावरील प्रत्येक वस्तू ही नाशवंत आहे. मृत्यू हे सर्वात मोठं अटळ सत्य आहे. कुल्लू नफसिन जायकतुल मौत, तुमच्यापैकी प्रत्येकाला मृत्यूचा मजा चाखायचा आहे. या युअर इन्सान इन्नका कादिहुन इला रब्बिका कधन इलाकी कधन फमुलाकी. हे इन्सान, तू हळुवारपणे आपल्या ईश्वराकडं जात आहेस आणि तुला त्याला भेटायचं आहे. पण लक्षात असू द्या, मृत्यू म्हणजे सर्व काही संपलं असं नाही. या मृत्यूच्या दारेच्या पलीकडे एक जीवन आहे, तिथं आपल्याला पुन्हा जिवंत करण्यात येईल आणि ईश्वराच्या अदालमती अतीमध्ये आपण सर्व उभं राहाल आणि काय करून आला त्याचा हिशेब द्यावा लागेल. कोणावर किती अत्याचार केले, किती जुलूम केले, कोणाला किती सतावलं, प्रत्येक गोष्टीचा हिशाब तिथं द्यावा लागेल. आणि तिथं जर आपण पास झालो तरच आपल्याला स्वर्ग भेटेल, जन्नत मिळेल, नेहमीचं
चिरतारुण्य आयुष्य मिळेल आणि नेहमीचं ऐश्वर्य आपल्याला लाभेल. स्वर्ग जन्नत तिथं जाणं हे आपली मंजिल होणं चाहिए. आपल्याला चांगले कर्म यासाठी नाही करायचे की लोकांनी इथं वाहवा म्हणावी आपल्याला किंवा आपली प्रशंसा व्हावी. आपल्याला चांगले कर्म यासाठी करायचे आहेत की तो माझा अल्लाह तो ईश्वर मला प्रसन्न व्हावा. आज अब्दुल सलाम सोसायटी आणि रफीक पठाण साहेब आणि करीम साहब हे सर्व लोकांनी जमात इस्लामीच्या सहकार्याने आजचा जो कार्यक्रम ठेवला त्याचा उद्देश हाच आहे. आणि आम्हा सर्वांना सिराते मुस्तकीम दाखव, अल्लाहुम्मा इहदिना सिराते मुस्तकीम. हे ईश्वर आम्हाला सरळ मार्ग दाखव, सत्याचा मार्ग दाखव, आम्हा सर्वांना सत्यावर चालव आणि असा एक मौका ये जन्नत मध्ये स्वर्गामध्ये हम सब बैठे, हमारी बहिणे भी बैठे, हमारे भाई भी बैठे, आपण सर्व तिथं बसू आणि तिथं बसून अजून असाच निवांतपणे शिवभरमा घेऊ असा मौका तो आम्हाला दे. एवढीच मी प्रार्थना अल्लाह समोर करू. माझी जागा घेतो वाचू.